ना बोलावून घेऊन अनिल परब यांनी तिकीट वाटप केलं तिथे. कसं? दापोलीमध्ये शिवसेनेचे 7 नगरसेवक, राष्ट्रवादीचे 4 नगरसेवक, पण तिकीट वाटप कसं? काँग्रेसला बाजूला ठेवा, युतीमध्ये घेऊ नका. राष्ट्रवादीला 9 जागा, शिवसेनेला 8 जागा. आणि 5 वर्ष तिथे शिवसेनेचा नगराध्यक्ष असताना देखील पहिली 2.5 वर्ष राष्ट्रवादीला, म्हणजे राष्ट्रवादीला घाण ठेवणारा हा, शिवसेनेला घाण ठेवणारा हा अनिल परब गद्दार की रामदास कदम गद्दार आहे? शिवसेनेच्या मुळावरती उठलेला हा अनिल परब, शिवसेनेला राष्ट्रवादीच्या घशामध्ये टाकणारा हा अनिल परब, हा निष्ठावान कसा होऊ शकतो? आणि आपल्या मार्फत संबंध महाराष्ट्राला मी सांगतोय, याला वेळ नाही. एसटी कामगारांचा संप चाललाय, एसटी कामगार आत्महत्या करत आहेत, याला वेळ नाही. मागच्या 2 वर्षांमध्ये फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला हा माणूस आलाय जिल्ह्यामध्ये, पण आता रामदास कदमला आणि त्याच्या मुलाला संपवण्यासाठी 3 दिवस येऊन ठाण म्हणून बसला तिथे 3 दिवस. आणि तिथे जाऊन सभा घेऊन तिथले उपजिल्हाप्रमुख, तिथले तालुकाप्रमुख, तिथले सहप्रमुख, तिथले संघटक, या सगळ्यांची हकालपट्टी. आणि जे बाडगे आहेत सूर्यकांत दळवींसोबत, त्यांना सगळी पदं देऊन टाकली. ते 5 वर्ष संघर्ष करून त्यांच्याकडे आम्ही जो मतदारसंघ मिळवला होता शिवसेनेला, त्यांच्याच घशामध्ये सगळी पदं देऊन टाकली. ही सगळी पदं देऊन टाकली. मला विश्वास आहे कदाचित उद्धवजीची कल्पना नसेल. योगेश कदम हे वस्तुविवेकाने जो फोनवर बोलले, त्यांना सांगितलं साहेबांना सांगा हे असं चाललं आहे. योगेश कदम हे आदित्य साहेबांना बोलले की आदित्यजी असं चाललं आहे, शिवसेना संपवायचं काम गावत चाललं आहे तटकळीच्या माध्यमातून. मी स्वतः सुभादेसांजवळ बोललो, मी अनिल देसाईजवळ बोललो, उदय सामंतसोबत माझा मुलगा बोलला, अनिल परबसोबत माझा मुलगा बोलला. पण अनिल परबची भाषा अशी की जसा तो राष्ट्रवादीचाच नेता आहे. आम्ही सगळे प्रयत्न केले, पण आमच्या सगळ्या दापोली आणि मंडणगडच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली. ज्यांनी शिवसेना मोठी केली, ज्यांनी शिवसेनेचा आमदार तिथे निवडून आला, ज्यांनी राष्ट्रवादीला तिथं गाडली, त्याच लोकांना आज बाजूला करून ठेवले. आणि म्हणून तिथले 8 अपक्ष उमेदवार उभे आहेत. पक्षाशी बेमानी नको म्हणून मी आणि माझा मुलगा तिथे जात नाही, पाय ठेवत नाही मी तिथे. स्वतः गावताला भारी फुटलेत तिथे. आणि हे सगळे नगरसेवक निवडून येतील आणि तर पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकेल असा मला विश्वास आहे बांधवांनो, असा मला विश्वास आहे. पण तिथे उदय सामंत 15 वर्षाच्या आधी उदय सामंत येऊन यांनी तिथं माझ्या आमच्या मतदारसंघामध्ये 3 सभा घेतल्या, मोठ्या मेळावे घेतले, योगेश कदमचा उदोदो केला. आणि काल अनिल परबसोबत आले आमच्या विरोधामध्ये. आम्हाला शिवसेना याच्या अक्षर म्हणजे काय आम्हाला उदय सामंत आता शिकवतो आहे. अहो उभं अख्खं आयुष्य आम्ही पक्षासाठी घालवलं आहे, 52 वर्ष घालवली, 52 वर्ष पक्षासाठी संघर्ष केला.